नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं शब्द सुमनाने स्वागत करत आहे. मी आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे, तर चला स्पष्टीकरण पाहूया. 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत एक महत्वपूर्ण समिती नियुक्त केली आहे, त्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना. संबंधित शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी निर्गमित केला आहे. हा शासन निर्गमित करण्यासाठी शासनाने संदर्भ वापरलेला आहे, तर एक शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक वेपूर 2019/1/7 दिनांक 30 जानेवारी 2019. यानुसार या शासन निर्णयाची प्रस्तावना पुढील प्रमाणे केली आहे. प्रस्तावना 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपरोक्त दिनांक 30 जानेवारी 2019 शासन अधिसूचना अन्वये दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन विहित करण्यात आली आहे. मात्र माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकाच्या अनुषंगाने तपासणी करून शिफारस करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणून शासनाने शासन निर्णय दिला. त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया. शासन निर्णय, शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत विविध न्यायालयातील रिट याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये 3 मुख्य सदस्य असेल. एक श्री मुकेश खुल्लर, राज्य शासनाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव अध्यक्ष, 2 अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग सदस्य, 3 अपर मुख्य सदस्य व्यय विभाग वित्त विभाग शासन महाराष्ट्र शासनाचे सदस्य. या 3 व्यक्तीच्या देखरेखीखाली ही समिती कार्यरत झाली आहे आणि कार्य करत आहे आणि वेतनाची तपासणी सुरू झालेली आहे. सदर समितीच्या कार्यकक्षा खालील प्रमाणे राहते. ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले असतील अशा संवर्गाच्या वेतन त्रुटीचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करणे. ब, प्रशासकीय विभागाकडून दिलेल्या विशिष्ट संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करणे. त्यानंतर क, समितीने दिलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपला अहवाल शासनास सादर करण्यात यावा याकरता समितीने आपली कार्यपद्धती स्वतः ठरवली. 3, एखाद्या विशिष्ट संवर्गातील 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहे असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणे त्यांनी शासनाकडील समतुल्य पद त्यांची सुधारणा वेतन श्रेणी सुधारित वेतन श्रेणी सेवा प्रवेश नियम कर्तव्य जबाबदाऱ्या इत्यादी बाब विचारात घेऊन तपासाव्यात. तपासणी अंतित प्रकरणामध्ये त्रुटी आहे अशी त्यांची खातरजमा झाल्यास त्या संबंधी प्रस्ताव 4 प्रतीत योग्य त्या समर्थनासह
हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या समितीकडे पाठवले. 4, शासकीय कर्मचाऱ्याच्या मान्यता प्राप्त संघटना महासंघ काही संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगाच्या त्रुटीबाबत निवेदन सादर करण्यास करावयाची झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करावीत व प्रशासकीय विभाग ज्या निवेदनाची तपासणी करून या जे निवेदन संघटनेकडून आले त्या निवेदनाची तपासणी करून वरील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये नमूद केल्या प्रमाणे आपल्या शिफारसीस आपला प्रस्ताव विचारात सादर करावा. समिती आपल्या कामाचा स्वतःची कार्यपद्धती स्वतः ठरवेल आणि नियुक्ती दिनांकापासून 6 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करेल. सदरचा शासन मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.mahs.gov.in या वेब स्थळावर उपलब्ध झाला आहे. सदर शासन हा राज्यपालाच्या नावाने आदेशित केला असून या शासन निर्णयावर सचिव लोकलेखा डॉक्टर रामस्वामी यांच्या डिजिटल सहीनं प्रती केला असून हा संबंधित सर्व विभागांना प्रती केला आहे आणि आता ही त्रुटी निवारण समिती 7व्या वेतन आयोगातील जे कोणत्या पदामध्ये त्रुटी असेल त्या त्रुटीचे निवारण करण्यासाठी कार्य करील, आपला अहवाल तयार करील, शासनाला सादर करील, नंतर शासन त्यावर योग्य निर्णय घेईल आणि नंतर त्रुटीची दुरुस्ती होईल करिता हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.